जय श्रीराम। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोव्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, आता मी राम मंदिराच्या जरा पुढे आलो आहे, कारण इथे पार्किंग अजिबात नाही आहे कुठेच। तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहिलं की जबरदस्त अशी गर्दी आहे। जर तुम्हाला तुमची फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्किंग करायची असेल तर हनुमानगढीच्या इथे मोठा असा पार्किंग स्पेस आहे माझ्या मागे, बघू शकता। आणि मी सुद्धा आपली रुस्तम इथेच मस्त दिमागात पार्क केलेली आहे आणि ते 4 तासांचे 40 रुपये आणि 5 तासांच्यावर 50 रुपये। आणि ते सगळी टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय आहे तिकडे, बघू शकता तिथे लेडीज आणि इथे सगळे जेंट्स। तर या पार्किंगमध्येच टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय आहे आणि मी चप्पल नाही घातली आहे, फक्त बॅग आणि त्याच्यामध्ये चार्जर आणि कॅमेरा ॲक्सेसरीज फक्त घेतल्यात आणि असा काहीसा आपला पेहराव आहे। आणि आपण नंतर गांडी टोपीसुद्धा आणली आहे, तीसुद्धा घालून जाणार आहोत। तर आता बघूया आपल्याला दर्शनाला किती वेळ लागणार आहे। आणि आता मी डायरेक्ट राम मंदिरात नाही जात आहे, मी आता इथलं हनुमानगढी वगैरे बघून घेतो आणि हळूहळू चालत चालत बघूया किती वेळ आपल्याला राम मंदिरला जायला लागतो इथे। तर मस्त असा श्रीरामचा टीका लावलाय आपण, तर थोडस रामवाले वाईब्स येतील। तर आता आपण चाललोय रामघाट येते, हा रामघाट आहे। कितना लेते हो? अकेला ही हूँ। सो कितना घाट घुमाओगे? पूरा घाट घुमा के लेके आता, आगे जाएगा जिसके आगे से घुमा के लेके। ओके, वहां से वैसा। तर मंडळी, आता रामघाटच्या इथे आपल्याला बोट मधून सगळ्या घाटचं दर्शन करायचंय, पण इथे 10 जण झाल्याशिवाय बोट सोडत नाही। तसं 3-4 भाई जागा आहे क्या उसमें? आता त्या बोटीत झालंय जागा झाली तर आपण जाऊया।
जय श्री राम बाबा जी, बहुत मस्त बनाए, बहुत अच्छा लगा। मैं वही देख रहा था पीछे खड़े रह के। अच्छा, ये पूरा राम राम लिख के बनाए आप? क्या बात, अयोध्या राम बघू शकता मंडळी पूर्ण राम राम लिहून बनवलंय बाबांनी। अरे बाप रे, ऐसे भी मेरा चैनल है, देख करके दर्शन करते रहिएगा। आपका भी राम भक्त विनोद मिश्रा आपका यूट्यूब चैनल है? अरे वाह, बस 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 ऐसे ही कृपा बरसाइए सब पे। चलो जय श्री राम। तर मंडळी, आता पण चाललो आहे घाटचे, इथे जी मोठी आरती होते ना ती पाहण्यासाठी। तर आता वाजलेले आहेत 5:30 आणि आता 6:30 वाजता सगळे लोक तिकडे जमायला सुरुवात होईल आणि ते सर्वत्र मस्त अशी भाविकांची गर्दी आहे। आणि माझा मेळाव कसा वाटतोय नक्की एकदा कमेंट करून सांगा। तर माझी खूप इच्छा होती की आपली ही टोपी घालून मस्त आपला राम मंदिराच्या इथे फिरायचं आणि आता मला वेळेचं बंधन नाहीये। आजची रात्र मी या रामनगरीमध्येच फिरणार आहे, पूर्ण रामलल्लाच्या या नगरीमध्ये मी संपूर्ण सहवास करणार आहे आणि संपूर्ण अनुभव घेणार आहे इकडचा। आणि आता इकडे लाईट शो आहे तर तुम्हाला लाईट शो सुद्धा दाखवतो आणि त्याचसोबत जी आरती होते ती आरती सुद्धा आपण बघूया। हां करेक्ट। तर इथे आपल्याला काही बांधव भेटलेत। जय श्रीराम सबको, जय श्रीराम। आपका थोडा परिचय दे दीजिए। जय श्री राम आप सभी को। और हम वेद प्रकाश भारद्वाज अयोध्या धाम से, श्री राम जन्मभूमि से। ये भाई साहब के चैनल को सब्सक्राइब करिए, लाइक करिए, शेयर करिए। और सही बात है अयोध्या की, तो अयोध्या हमारे इस भारत का ये जान लीजिए कि सर्वोच्चम धाम बन गया है। और यहाँ पर लोग दूर दूर से, विदेश से लोग दर्शन करने आ रहे हैं। भगवान श्री राम लला का प्रतिष्ठा हो गया है। और आप सभी से भी अनुरोध है कि आइए अयोध्या का दर्शन करिए और अपने जीवन को कृतार्थ बनाइए। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आता आपल्याला जय महाराज भेटलेत तर ते मंदिरात पुजारीच आहेत आणि अचानक गाडबेट झाली तर त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांच्यासोबत इधर का पूजा की है ना आप जी, उनके साथ। तर ही यांनी केलेली पूजा आहे। हां, पाहू शकता जे मंत्रोच्चार करतायत ते हे स्वतः आहेत। पाहू शकता। तर बहुत बहुत धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम। तर मंडळी पाहू शकता गंगेची आरती बघण्यासाठी किती मस्त भाविक जमलेत। तर इथे बसून या टेबलवर इथे संपूर्ण आरती केली जाते। तर आता ते आता मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवेन आणि ते पाहू शकता समोरच गंगा मैया। ओ माता मंडळी, आता 1 तास झालाय, 5:30 वाजल्यापासून बसलोय, 6:30 वाजलेत आणि बरीच अशी गर्दी या घाटावर झालेली आहे। नया घाट येथे संपूर्ण आरती होईल तर आपल्या व्हिडिओमध्ये नक्की बघा।
तर मंडळी कशी वाटली आरती? जबरदस्त ना, असे अंगावर शहारे आले बघून आणि मला तर खूप सुंदर वाटलं. आणि आता लाईटचा शो सुरू झालेला आहे, तर आता तुम्हाला लाईटचा शो सुद्धा दाखवतो. एक नंबर वाटतं, एक नंबर. जर तुम्ही इकडे आलात ना, पूर्ण रात्र इकडची अनुभवा कशी आहे अयोध्या, त्याशिवाय समजणार नाही. दर्शन घेऊन लगेच घरी जाऊ नका, पूर्ण अयोध्या काय आहे ते बघा. चला आता आपण लाईट शो बघूया. तर मंडळी, आतमध्ये तुम्हाला राहण्यासाठी रूम पाहिजे असतील तर जे जानकी महल आहे त्या जानकी महलच्या आतमध्ये अशी एक गल्ली आहे, पाहू शकता. इथे नंबरसुद्धा लिहिलेला आहे. तर याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे राहू शकता. आणि आता मी भाडं विचारलं एक दिवसाचं, एक रात्रीचं, म्हणजे ते 400 रुपये सांगितलं. म्हणजे तुम्ही अचानक भयानकमध्ये आलात तर इथे जानकी महल किंवा आजूबाजूला तुम्ही सर्च करा. हॉटेल सर्च करण्यापेक्षा इथे आत्मा जे ते आश्रम आहेत ना, त्याचा सर्च करण्याचा प्रयत्न करा. तर 300 ते 500 रुपयामध्ये तुम्ही एक दिवसाचं इथे राहू शकता. तर मंडळी, आपण अयोध्येला आल्यानंतर पहिल्यांदा संपूर्ण घाटाचं दर्शन केलं नदीत बोटीत फिरून. त्याच्यानंतर आपण संपूर्ण त्या गंगेमैयाची आरती पाहिली, जबरदस्त अशी होती. तर त्याच्यानंतर इथला लाईट शो पाहिला, आता जानकी महल पाहिला. आणि आता 8 वाजायला आलेत आणि 10 वाजता मंदिर बंद होतं. तर आपलं रामलल्लाचं दर्शन घ्यायचं बाकी आहे. तर आता आपण पटापट जाऊया आणि लाईनमध्ये जाऊन आपल्या रामलल्लाचं दर्शन घेऊया. तिकडे मोबाईल का अलाउड नाही, तर आता दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला भेटतो.
तर मंडळी फायनली मी पोचलो आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आणि माझ्या समोरच मंदिराचा भव्य मोठा प्रवेशद्वार आहे, तर ते बघूया। बॅग आणि आपला मोबाईल सबमिट करावा लागेल आणि ते सुरक्षा बंदोबस्त एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे लिमिटेड पब्लिक हळूहळू हळूहळू आत सोडतात की जेणेकरून आतमध्ये जास्त गर्दी नको आहे। तर मंडळी माझ्या मागेच आहे राम मंदिर आणि आता आपल्याला आपला मोबाईल आणि बॅग जमा करायची आहे आणि आपण चप्पल घालून नाही आलो तर आपल्याला चप्पलचा प्रश्नच नाही आहे। इथे बघू शकता संपूर्ण राम भक्त मंडळी आणि समोर जे बघतायत ते सगळे लॉकर आहेत आणि राम मंदिर लाइटिंग आहे ना, ती राम मंदिराची लाइटिंग आहे। तर चला रामलल्लाचं दर्शन घेऊया। तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे मुंबई ते अयोध्या ही बाईक राईड करून मी इथपर्यंत पोहोचलोय आणि आता रामलल्लाचं दर्शन घेऊया आणि तुमच्यासाठी पण मी प्रे करणार आहे आपल्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी। चला यावर रामचंद्र की जय। तर मंडळी हे जे मी तुम्हाला दाखवलं हे बॅग चेकिंग काउंटर आहे, तर इथे बघा मी सगळ्यांचे बॅग्स वगैरे चेक होतात आणि इथून पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला लॉकर आहे, हे समोर लॉकर लागतं आणि लॉकरमध्ये सामान ठेवून तुम्हाला फक्त खिशात पैसे चालतील, बाकी खिशात तुम्हाला काय नाही ठेवायचं आहे, असंच जायचं आहे रामलल्लाच्या दर्शनाला। आता लगेजच्या लाईनमध्ये लगेज आपला लॉकर मिळेल। तर एक सिस्टम भारी आहे की सामान ठेवायला इथून ठेवायचं आणि सामान घेताना त्या पलीकडून घ्यायचं। तर पाहू शकता हे सगळे लॉकर आहेत आणि सामान घेताना तुम्ही समोरच्या विंडोमधून घ्यायचं, तिकडे पण एक विंडो आहे। तर मंडळी फायनली दर्शन आपल्या रामलल्लाचं झालेलं आहे आणि एक तासामध्ये आपण संपूर्ण दर्शन घेतलेलं आहे आणि जबरदस्त असं मंदिर बांधलंय, एवढं सूक्ष्म कोरीव काम केलंय ना, क्या बात। तर एक नंबर, म्हणजे मंदिर फक्त तुम्ही बघतच राहाल, इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे ना आणि सुरक्षेसाठी ते जबरदस्त असा कडक बंदोबस्त आहे आणि गर्दी चेंगराचेंगरी वगैरे असं काय नाही, प्रत्येक महिलांच्या दोन रांगा, पुरुषांच्या दोन रांगा आणि सगळं सिंगल लाईनमध्ये चाललंय
आणि जबरदस्त अशी मॅनेजमेंट आहे आतमध्ये आणि स्वच्छता पण खूप आहे. आणि मंदिर बघितलं ना, मंदिर तर स्वर्गात आल्यासारखं तुम्हाला वाटेल मंदिर बघितल्यावर. एक नंबर एक्सपिरियन्स होता आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे होऊ शकलंय. तुमच्या पाठिंब्यामुळेच हे सगळं मी मुंबई ते अयोध्या राईड केली आणि हे अयोध्येतील रामलल्लाची नगरी आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि तुम्हाला सुद्धा कॅमेराद्वारे दाखवली. तर मला याचा अभिमान सुद्धा वाटतोय की माझ्या मागे इतके मस्त असे सबस्क्रायबर फॅमिली सबस्क्रायबर कुटुंब उभे आहे. तर जाम भारी वाटतंय. तर असाच सपोर्ट तुम्ही कायम करत राहा आणि आता आपल्याला राहिलेली काही स्थळं आहेत ती आपण बघूया. आणि आता 9:30 वाजलेत आणि तासाभरात इथे भंडाऱ्यामध्ये जेवून आपण आपल्या परतीचा प्रवास करूया. तर मंडळी फायनली अयोध्या नगरीमधून आपण येतोय रामराम. आणि आता वाजलेत 11 वाजलेत आणि मोबाईलची बॅटरीसुद्धा डाऊन झाले, गोप्रोची चार्जिंगसुद्धा संपले. तर आता इथून आपलं घर आहे अर्ध्या तासावर आणि हा व्हिडिओ इथेच आपण एंड करतोय. तर एकंदरीत ही अयोध्या नगरी तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा इथे नक्की येण्याचा एकदा प्रयत्न करा. तर चला आता फायनली तुमचा घेतो सगळ्यांचा राम राम. तर सगळ्यांनी बोला सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय श्रीराम, जय जय श्रीराम.